नमस्कार, मी सुधीर इंगळगी. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. आयकर विभागाची रुग्णालयं, समारंभ हॉल येथील कॅश व्यवहारांवर कडी नजर असणार आहे. आयकर विभागाविषयीची एक महत्त्वाची बातमी आज आपण सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत. चीन आणि तैवानमधील युद्ध दिवसेंदिवस वाढतंय. जगभरातून त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाते. या युद्धामागील नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये आपण मुंबईविषयीची एक महत्त्वाची बातमी ऐकणार आहोत. मुंबईला बॉम्बनं उडवून लावण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याविषयी मुंबई पोलीस आयुक्त काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला इथोपियन एअरलाईन्सच्या बातमीनं. इथोपियन एअरलाईन्सच्या बाबत एक महत्त्वाची घडामोड घडली आहे, ती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. इथोपियन एअरलाईन्सचे दोन वैमानिक सुदानच्या खारतोम ते इथोपियाची राजधानी आदिस अबाबा उड्डाणादरम्यानच झोपी गेले, त्यामुळं त्यांनी लँडिंग मिस केलं. हा प्रकार घडल्याचं हेराल्ड एव्हिएशननी सांगितलंय. ज्यावेळी एअर ट्रॅफिक कंट्रोलला फ्लाईट क्रमांक ET343 विमानतळाकडे येत असल्याचं दिसलं, मात्र ते लँडिंगच्या दृष्टिकोनातून कोणतीच हालचाल करताना दिसत नव्हते. दरम्यान बोईंग 737 विमान ऑटो पायलट मोडला टाकून दोन्ही वैमानिक झोपी गेले होते. त्यांनी विमान 37,000 फुटांवर ठेवलं होतं. झोपी गेलेल्या वैमानिकांशी एअर ट्रॅफिक कंट्रोलनं संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आलं नाही. विमान विमानतळावर लँड होण्याऐवजी ते पुढं निघून गेलं. ऑटो पायलट मोड डिस्कनेक्ट झाला आणि विमानात अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. त्यानंतर झोपी गेलेले वैमानिक खडबडून जागे झाले. त्यानंतर या वैमानिकांनी पुन्हा विमानाचा ताबा घेऊन जवळपास 25 मिनिटांनी धावपट्टीवर विमान लँड केलं. नशिबानं विमानातील कोणालाही धोका पोहोचला नाही आणि विमान सुरक्षितरित्या लँड झालं. सर्व्हेलन्स सिस्टीमच्या डेटावरून विमान धावपट्टीवरून लँड न होताच पुढं गेल्याचं सिद्ध झालंय. विमानाच्या मार्गाचा फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आलाय. दरम्यान उड्डाण विश्लेषक अलेक्स माचेरास यांनी देखील ट्विटरवर या घटनेबद्दल पोस्ट केलंय. याचबरोबर त्यांनी वैमानिकाच्या मानसिक ताणावरही बोट ठेवलंय. अशाच प्रकारची घटना मे महिन्यात घडली होती. न्यूयॉर्क ते रोम दरम्यानच्या फ्लाईटचे वैमानिक विमान 38,000 फुटावर जात असताना झोपी गेले होते. आयकर विभागाविषयी एक महत्त्वाची बातमी आता आपण जाणून घेणार आहोत. आता आयकर विभागाची रुग्णालयं, समारंभ हॉल येथील कॅश व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. अनेक रुग्णालयं रुग्णांकडून पॅन कार्ड घेत नसल्याचं आढळून आल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. नुकतेच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलवर, कोटा, जालना यासारख्या छोट्या शहरातून मोठ्या प्रमाणावर कॅश जप्त केली. अनेक छोट्या शहरात आयकर विभाग पोहोचणं शक्य नसतं असा समज आहे, त्यामुळं या शहरात आर्थिक गुन्हे घडतायत. त्यामुळंच आयकर विभागानं यंदाच्या आर्थिक वर्षात काही विशिष्ट व्यवसायांमधील कॅश व्यवहारांवर नजर ठेवणार असल्याचं सांगितलंय. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कायद्यानं मोठ्या रकमेचे कॅश व्यवहार करताना पॅन क्रमांक देणं बंधनकारक आहे, मात्र अनेक रुग्णालयात या नियमाकडे डोळेझाक केली जाते, त्यामुळं आता आयकर विभाग अशा रुग्णालयांवर कारवाई करणार आहे. याचबरोबर रुग्णालयातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा आधार घेत असे मोठे कॅश व्यवहार करणाऱ्या रुग्णांचा देखील माग काढला जाणार आहे. दरम्यान आयकर विभागाच्या या कारवाईवर काही रुग्णालयांनी आक्षेप घेतलाय. त्यांच्या मते अशा प्रकारे प्रत्येक वेळेस रुग्णांकडून पॅन क्रमांक मिळणं शक्य नसतं, विशेष करून आपत्कालीन विभागातील रुग्णांकडून पॅन क्रमांक मिळवणं अवघड आहे. आयकर विभागाने अशाच प्रकारची कारवाई समारंभ हॉलवर देखील करणार असल्याचं सांगितलंय. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारचे मोठे कॅश व्यवहार असे समारंभ हॉल आपल्या अकाउंटमध्ये दाखवत नसल्याचं आढळून आलंय. याचबरोबर उंची घड्याळं विकणाऱ्यांवरही आयकर विभागाची करडी नजर असणार आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा काही विशिष्ट व्यवसायांवर आमची नजर आहे, जर आम्हाला ठोस पुरावे मिळाले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. गेल्या काही महिन्यात अशा लोकांवर, व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही सर्व व्यवसाय आणि व्यावसायिकांची चौकशी करणार आहोत. आयकर विभागाकडे कोणावर कारवाई करायची आहे याची सगळी माहिती आहे. सध्या वार्षिक माहिती पत्रकाद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती मिळत असते, त्यावर प्रक्रिया करून
ही माहिती आयकर रिटर्न्समध्ये दाखवण्यात आली आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे. रशिया युक्रेनच्या युद्धानंतर आता चीन आणि तैवानमधील संघर्ष वाढलाय, त्याविषयीची माहिती देणारी पुढील बातमी आहे. चीन आणि तैवानमधील युद्ध दिवसेंदिवस वाढतंय, यामागचं कारणही अगदी स्पष्ट आहे. खरं तर चीन तैवानच्या हद्दीत सातत्यानं घुसखोरी करतंय, याचे पुरावेही तैवानकडून सातत्यानं सादर केले जात आहेत. रशिया युक्रेन युद्धानं जगात आधी समस्या निर्माण केल्यात, आता दुसरं युद्ध सुरू झालंय. तैवाननी म्हटलंय त्यांनी चीनच्या जवळपास 21 युद्धविमानं आणि 5 नौदल जहाजांचा मागोवा घेतलाय. यातील 8 जहाजांनी तैवानच्या समुद्राची मध्यरेषा ओलांडली. तैवान राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं देशभरातील 17 लढाऊ विमानं आणि चीनी सैन्याच्या 5 जहाजांचा माग काढलाय. तैवानच्या लष्करानं सांगितलं की पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या 17 पैकी 8 युद्धविमानांनी तैवान समुद्राची मध्यरेषा ओलांडली आहे. या विमानांमध्ये 4 शियान JH-7 फायटर बॉम्बर, 2 सुखोई SU-30 फायटर आणि 3 शेन यांग J-11 जेट विमानांचा समावेश आहे. JH-7 आणि Sukhoi-30 विमानांनी तैवानच्या उत्तरेकडील टोकाची मध्यरेषाही ओलांडली आहे, तर 2 J-11 लढाऊ विमानांनी दक्षिणेकडील टोकाला स्पर्श केलाय. मंत्रालयाने म्हटलंय की चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तत्काळ उत्तर देण्यासाठी त्यांनी लढाऊ हवाई गस्त, नौदल जहाजं आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीननं तैवान समुद्रामध्ये आपल्या हालचाली तीव्र केल्यात. तैवानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करून ड्रॅगन सातत्यानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. बिहारमध्ये नितीश सरकारच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचं नवं सरकार स्थापन झालंय. या सगळ्यात राष्ट्रीय जनता दलाच्या कोट्यातील मंत्री वादात सापडलेत. मंत्र्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी लक्ष्मण रेखा आखली आहे. तेजस्वी यांनी RJD पक्षाच्या मंत्र्यांना सांगितलंय की कोणीही नवीन वाहन खरेदी करणार नाही, तसंच कोणत्याही कार्यकर्त्यानं चरण स्पर्श करू नये, तसेच सर्वांना प्रामाणिक राहण्याचा आणि सभ्यपणे वागण्याचा सल्लाही देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यात म्हटलंय की राजद कोट्यातील मंत्री विभागात स्वतःसाठी नवीन वाहनं खरेदी करणार नाहीत. त्याचबरोबर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले कार्यकर्ते, समर्थक किंवा कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या पायांना हात लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक अर्थात ATS आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत पंजाबमधील राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीत अटक केली. 16 ऑगस्टला पंजाबमध्ये पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाच्या वाहनाला IED लावून ती उडवण्याचा कट त्यांना आखला होता, असा त्याच्यावर आरोप आहे. पंजाब ATS आणि महाराष्ट्र ATSनं एकत्र कारवाई करत राजेंदरला अटक केली. आरोपीला पंजाब ATSच्या ताब्यात देण्यात आला असून यापुढील तपास वेगानं सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीनं दबंग अभिनेता सलमान खानवर निशाणा साधलाय. सोमी अली ही सलमानची एकेकाळची गर्लफ्रेंड होती असं सांगितलं जातं. दोघांच्याही अफेअरची बरीच चर्चा झाली होती. सोमी अलीनं आता आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली. सलमान खानवर महिलांना मारहाण करण्याचा आरोप केलाय, मात्र तिनं काही वेळानं पोस्ट डिलीट केली. सोमी अलीनं सलमान खानच्या एका चित्रपटाचा पोस्टर शेअर केलाय. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की महिलांना मारहाण करणारा तो आहे, मलाच नव्हे तर अनेकांबरोबर हे घडलंय, त्याची पूजा करणं आता बंद करा, तो मानसिकदृष्ट्या आजारी असून तुम्हा लोकांना याचा अंदाज नाही, असं सोमींनी म्हटलंय. सध्या तिच्या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील एक मोठं नाव असणाऱ्या झुलन गोस्वामीची एक मोठी बातमी समोर आली आहे. तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या 3रा वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मिताली राजनंतर आता भारताच्या दुसऱ्या सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटूनं निवृत्तीचा निर्णय घेतलाय. झुलनच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर
चाहत्यांना कमालीचं वाईट वाटलंय, त्यांनी झोलनच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्यात. गेल्या काही दिवसांपासून झोलनच्या निवृत्तीची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचे मेसेज आल्यामुळं खळबळ उडाली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या धमकीची दखल घेत अलर्ट जारी केलाय. त्यानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या मेसेजचा तपास सुरू करत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. 26/11 सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. या सगळ्या प्रकरणावर मुंबई शहराचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुंबई ट्रॅफिक पोलीसची जी ट्रॅफिक कंट्रोल रूम आहे त्याच्या मोबाईलवरती काही मेसेजेस आले आणि ते दहशतवाद संबंधी मेसेजेस होते, टेरर रिलेटेड मेसेजेस. त्यामध्ये मुंबईला 26/11 प्रमाणे उडवण्याची धमकी, त्याचप्रमाणे अजमल कसाब, अल जवाहरी या सगळ्या गोष्टींचा देखील उल्लेख होता. त्याशिवाय त्यांनी काही साथीदार भारतामध्येच त्याच्यासोबत काम करत आहेत असा देखील उल्लेख केलेला आहे. आणि सदरचा मेसेज ज्या नंबरवरनं जो नंबर दिसतो तो सकृत दर्शनी पाकिस्तानचा कोड आहे असं दिसतं. सदर माहिती मुंबईच्या मेन कंट्रोलला, ट्रॅफिक कंट्रोलनी दिल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचनी याबाबत कारवाई सुरू केली आणि सखोल चौकशी, कुठले नंबर्स आहेत, कुठून आलेले आहेत, कोण लोकं आहेत याबाबत आम्ही रात्रभर कारवाई करत आहोत. कंट्रोल रूमच्या नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले होते. त्यानंतर आता मेसेजची दखल घेण्यात आली असून मुंबईचे पोलीस हाय अलर्टवर आहेत. फडणवीस म्हणाले, हे प्रकरण खूप गंभीर असून मुंबईत पुन्हा 26/11 घडवण्याची धमकी देणाऱ्या नंबरचा तपास सध्या सुरू आहे. हे मेसेज कुणी आणि कसे पाठवले याची चौकशी सुरू आहे. श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट युगंधर ताजणे.